आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, इयत्ता 6वी, विषय मराठी, शिक्षक सचिन कवळे। माझा अनुभव। वार्षिक परीक्षा संपली, मी आणि रीमा घरी आलो। घरी पोहोचताच आईने सांगितले, उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे। रीमाने आनंदाने उड्या मारल्या, पायातले पैंजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली। मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो, आगगाडीत बसलो। आगगाडी झुकझुक करत चालली होती। खिडकीत बसलेल्या रीमाचे केस भुरभुर उडत होते। खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते, तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता। आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती, ती वाचनात तल्लीन झाली होती। मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो, थंडगार वाऱ्याचा झुळका अंगावर झेलू लागलो। तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले। त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसले। मी बाळाला मांडीवर घेतले, ते खिडकीतून पळणारी झाडे टुकुटुकू पाहू लागले। पाहता पाहता ते गाढ झोपले। स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता। रीमाने पळत पळत मामाला गाठले, आम्ही बैलगाडीत बसलो। बैलांच्या गळ्यांतील घुंगूरमाळा खुळखुळ वाजत होत्या, बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता। आम्ही घराच्या रस्त्याला लागलो, तोवर सायंकाळची वेळ झाली होती। पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली, झाडीतील पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे, बकऱ्यांचे बे बे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते। शेतातील पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती, मन आनंदाने थुईथुई नाचत होते। घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले। मामाची मुले राजू आणि चिमी आमचीच वाट पाहत होती। आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो। आजी हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत आमच्याजवळ आली। आम्ही आजीला बी लागलो, तिने आम्हाला जवळ घेतले। आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला, तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता। आम्हाला खूप गहिवरून आले। दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल, विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणे, बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे, आज शेतावर तर उद्या अमराईत मामाबरोबर फिरायला जाणे, रोज मजाच मजा। आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही। आम्ही परत गावी आलो।